मी कधी माझं नाव कुठे वापरलेलं नाही, मी कधी माझ्या नावाचा मास केला नाही, पण कोण आदित्य ठाकरे यांनी विचारावं स्वतः, आरशात बघावं आणि विचारावं स्वतःला की जर शिवसेना नसती तर तुम्ही काय असतात आणि कोण असतात. आणि बघा कशी विधानं बदलत असतात. म्हणजे गेल्या 1.5 महिन्यामध्ये ही विधानं कसे लेझिम सारखे पुढे मागे पुढे मागे करत आले हे तुम्ही लक्षात घ्या. एका बाजूला बोलतात उद्धव साहेबांबद्दल प्रेम आहे, मनामध्ये आदर आहे, आदित्य आमच्या मुलासारखा आहे. दुसऱ्या बाजूला कधीतरी कोणतरी इथं टीका करून जातं, त्यांच्या मनातलं जो राग आहे द्वेष आहे ते बोलून जातं. परत इथून कोणीतरी बोलतं नाही नाही पण ते चुकले, आमच्या मनामध्ये खूप प्रेम आहे आदर आहे. काल तर कोणीतरी असं बोललंय माझंच म्हणजे डोळे भरून आले की अरे एवढं प्रेम आलं कुठून. आणि एवढं प्रेम जर तुमच्या मनामध्ये होतं तर तुम्ही जे आम्हाला संपायला निघालेले आहात, जे आमच्या पाठीत खंजीर खुपसायला निघाले होते, ज्यांनी आमच्या छातीवर पाठीवर सगळीकडे वार केले होते, 2.5 वर्ष बदनामी केली आमची, आम्हाला एकटं पाडण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यासोबत जाऊन बसले कसे आणि का? म्हणजे काय तुमच्या डोळ्यावर पट्टी होती की कानात पोळे घालून तुम्ही तिथे गेला होता की ज्या काही बदनामी झाली ठाकरे परिवाराची आणि शिवसेनेची, जी महाराष्ट्राची देखील बदनामी झाली आणि मुंबईची बदनामी करण्याचा प्रयत्न केला, ज्याने ज्याने ह्या महाराष्ट्रामध्ये दंगल करण्याचा प्रयत्न केला आणि अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यासोबत जर आमच्याबद्दल तुमच्या मनात एवढं प्रेम असेल तर बसलातच कसे. पण आज देखील मी तुम्हाला सांगतो, एवढं सगळं ऐकूनही एवढं सगळं बघूनही पाठीवर सगळे वार झेलूनही माझ्या मनात त्यांच्याबद्दल राग नाही ना द्वेष ना काही नाही, माझ्या मनात दुःख आहे. आज मी तुम्हाला विचारू इच्छितो, जसं मी सतत विचारतोय की हा प्रश्न मला अनेकदा पडत असतो, सकाळी पण जेव्हा मी उठतो आणि सहज विचार करत असतो, पेपर वाचल्यानंतर पण विचार करत असतो की काय कमी दिलं आहे ना. आणि आज मी त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही तिथे आहात आनंदी राहा, काही माझ्या मनामध्ये राग नाही ना, कोणा मंचावर जे आहेत माझ्यासोबत त्यांच्या मनामध्ये देखील राग नाही. तुम्ही तिथे काही कारणांमुळे जाऊ शकत असाल, गेले असाल, मला माहित नाही काही कारण असतील त्यांच्यावर, दडपण असतील, तुम्हाला माहिती का काही दडपण असतील त्यांच्यावर जे गद्दार आहेत त्यांच्यावर,